धन्यवाद। अध्यक्ष महोदय, या मी त्या अनुषंगाने भास्कर जी सुरक्षा विभागाने तात्काळ तो माइक जप्त केला पाहिजे। अध्यक्ष महोदय, भास्कर जी मी त्याच्या वरती पण बोलतो ना। अध्यक्ष महोदय, मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून बाहेर काय चाललंय सांगितलं, आपले अधिकार हे आपल्याला माहित आहेत, तरी सुद्धा मी उद्धकृत केले, याच्यानंतर सुद्धा आपण हा खुलासा केलात नाही की यांना परवानगी कोणी दिली, याचा खुलासा झाला असेल मला माहित नाही, सॉरी मी सभागृहामध्ये नव्हतो। आपण तो माईक तात्काळ बंद केला पाहिजे। काय चाललंय अध्यक्ष महोदय, सभागृहामध्ये बसायचं नाही, सभागृहामध्ये कामकाजामध्ये भाग घ्यायचा नाही, महाराष्ट्राच्या हिताचे विषय मांडायचे नाहीत, प्रत्येक वेळी फक्त राजकारण करण्याकरता बाहेर येण्याची संधी देत दिली जाते। अध्यक्ष महोदय, माझं तर म्हणणं आहे की यांना आवाराच्या बाहेर काढा, मार्शल लावून। काय चाललंय अध्यक्ष महोदय, आम्ही म्हणू द्या करू, आमच्या केंद्रामध्ये सरकार आहे, आम्ही कसंही वागू, आम्ही ह्याला हात टाकू, आम्ही त्याला हात टाकू, याचा अमुक करू, जा रे जा, किती जणांना करायचं तेवढं करा, कोणाला धमक्या देता तुम्ही? ह्या जागावच्या बाबळी जागावच्या बोरी तो आता सस्पेंड केलं पाहिजे। इतका कुठला माल झाला, इतका कुठला माल होता सुरक्षा अधिकाऱ्याला, एवढं सगळं होऊन झालं इथं, हे सांगतात आमदार, इथं मंत्री इथं बोलतात, असा कुणा माझा झाला तर सुरक्षा अधिकारी त्याला आता सस्पेंडची घोषणा झाली पाहिजे सभागृहामध्ये, राज्याचे मुख्यमंत्री इथे बसले त्या ठिकाणी, आता सस्पेंड करा ठिकाणी, काय विचार तमाशा, आता सस्पेंड करा, इतकं घोषणा करा, झालं का? अध्यक्ष महोदय,